आपले तिळाचे लाडू खूप सुंदर झाले आहेत. याला आपण पाक बनवला नाही किंवा खूप मेहनतही घेतली नाही. तुम्हाला मी यातील एक लाडू फोडून दाखवते. बघा, आपला लाडू खूप सहज असा तुटतोय. ज्यांना दात नाही त्यांना देखील हा लाडू सहज चावता येईल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी पांढरे तीळ घ्यायचे आहे. एक वाटी तिळासाठी आपण पाऊण वाटी किसलेला गूळ घेतला आहे. आपल्याला सुरुवातीला हे सर्व तीळ छान भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅन गरम करून घ्यायचा, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि सर्व तीळ यामध्ये टाकून घ्यायचं. मी तुम्हाला अगोदर हे तीळ दाखवते. हे तीळ थोडेसे बारीक असे दिसतात आणि त्याचबरोबर ते पांढरेशुभ्र दिसतात. आपण साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी मध्यम आचेवर तीळ छान भाजून घ्यायचे. याही ते आपले तीळ भाजून झाले ते कसे ओळखायचे तर तिळाचा दाणा हा फुगतो, त्याचबरोबर त्याचा रंग बदलतो, यावरूनच समजायचं की आपले तीळ छान भाजून झाले. आता आपण हे गरम गरम तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मी इथे दोनदा करून मिक्सरला हे सर्व तीळ छान वाटून घेतले. आपले तीळ बारीक करून झाल्यानंतर आपण घेतलेला सर्व गूळ यामध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्याने तीळ आणि गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि याला बारीक असं करून घ्यायचं. परत एकदा मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढायचं, चमच्याने सर्व मिक्स करायचं, मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून परत एकदा सर्व मिक्स करायचं. असं आपण 2-3 वेळा करून घेतलं आणि आपलं मिश्रण छान बारीक झालं आहे. तीळ भाजत असताना फक्त एक काळजी घ्यायची, ते जळू द्यायचे नाही, कारण जर तुमचे तीळ जळले तर त्याने आपले लाडू हे कडू होतात. तुम्ही जर तीळ भाजण्याची प्रोसेस जर लक्षात ठेवली किंवा ते काळजीपूर्वक जर भाजले तर तुमचा लाडू कधीही कडू होणार नाही. बघा, इथं आपला लाडू सहज असा वळता येतो आहे. आपण थोड्या कमी प्रमाणात लाडू बनवल्यामुळे आपले लाडू हे गरम गरमच बांधून होतात. मी इथे पहिला लाडू बनवून घेतला आणि आपला लाडू खूप सुंदर असं झालं आहे. आपण इथे तुपाचा किंवा पाकाचा वापर केला नाही. आपण खूप सोप्या पद्धतीने हे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे ते खूप झटपट होतात. मी इथे आणखी एक लाडू बनवलेला आहे आणि आपला लाडू खूप सहज असा बांधता आला. मी इथे सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेतलेत आणि आपले लाडू खूप सुंदर झाले. मी यातीलच काही लाडू तुम्हाला फोडून दाखवले तर आपले लाडू खूप मऊसूत आहेत. येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी, हळदी कुंकवासाठी तुम्ही अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेले लाडू कसे झाले ते आमच्याबरोबर नक्की शेअर करा. येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.